अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीचा डावा कालवा फुटल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली आलेली आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीचा डावा कालवा फुटल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे प्रवरा नदीचा हा डावा कालवा श्रीरामपूर तालुक्यातील नांदूर गावाजवळ फुटला आहे कालव्याचा भरा वाहून गेल्याने लाखो लिटर पाणी सकाळपासून वाहत आहे या पाण्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर परिसरातील शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आज सकाळी हा कालवा फुटला आहे सध्या शेतीसाठी भंडारदरा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे नऊशे क्युसेक्सने वाहणाऱ्या या कालव्याची अनेक वर्षांपासून डागडुजी न झाल्याने हा प्रसंग ओढवल्याचं चित्र दिसून येत आहे